पहिला भाग पाणिनी लगेच आश्रमाकडे निघाला आश्रमात आला पाणिनी कंबर कसून अभ्यासाला लागला जळी स्थळी काष्टी पाषाणी पाणिनीला संस्कृतच दिसू लागले पाणिनीने अध्ययनाचा ध्यास घेतला पाणिनीचे कष्ट पाणिनीचे प्रयत्न पाहून सारेच आता चकित झाले पाणिनी अभ्यासात सर्वांपेक्षा आघाडीवर राहू लागला शेवटी संस्कृत भाषेवर पाणिनीने प्रचंड प्रभुत्व मिळवले आणि पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण पाणिनीने तयार केले आजही पाणिनीच्याच नियमांचा वापर केला जातो दुसरा भाग पाणिनी लगेच आश्रमाकडे निघाला आश्रमात आला तो कंबर कसून अभ्यासाला लागला जळी स्थळी पाषाणी त्याला संस्कृतच दिसू लागले त्याने अध्ययनाचा ध्यास घेतला त्याचे कष्ट त्याचे प्रयत्न पाहून सारे चकित झाले तो अभ्यासात सर्वांपेक्षा आघाडीवर राहू लागला शेवटी संस्कृत भाषेवर त्याने प्रचंड प्रभुत्व मिळवले आणि पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण त्याने तयार केले आजही त्याच्याच नियमांचा वापर केला जातो हे दोन्ही उतारे ऐकताना तुमच्या कानाला कोणता उतारा चांगला वाटला तुम्हाला कोणता आवडला हा अगदी बरोबर सतत पाणीनी हा शब्द असलेल्या उतार्याऐवजी तो त्याला त्याचे त्याने हे शब्द वापरलेला उतारा आवडला या शब्दांना सर्व नाम असं म्हणतात नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हे ह्या ही जो जी जे ज्याचा त्याच्या त्यांची त्यांचे ज्यांच्या ज्यांची ज्यांचे कोण काय आपण स्वत आपल्या माझ्या तुझ्या त्याला ही सर्व नामे आहेत चला खालील उतार्यात आपण सर्व नामे घालूया टिंबटिंब बहिणीचे नाव हिरा आहे टिंबटिंब सगळे सोनुली म्हणतात टिंबटिंब सगळ्यांची लाडकी आहे आणि टिंबटिंब बोलता येत नाही टिंबटिंब चालताही येत नाही टिंबटिंब रांगत रांगत बाहेर गेली तिथे टिंबटिंब कुत्रा दिसला टिंबटिंब कुत्र्याचे केस ओढले कुत्र्याने टिंबटिंब चाटले टिंबटिंब कुत्र्याचे केस ओढले टिंबटिंब टिंबटिंब छोटुली लाडकी बहीण आहे नाम एकदाही न वापरता सर्वत्र फक्त सर्वनामच वापरले तर ते कोणत्या नामाऐवजी वापरले आहे हे कळणार नाही म्हणून नामाचा वापर एकदा तरी व्हायलाच हवा पहा बरे पुढचा उतारा आजीने भाजीची मोठी टोपली घेतली पाय थरथरत होते ती काही क्षण थांबली तिने डोळे किलकिले केले इकडे तिकडे पाहिले उन्हाच्या तडाक्याने तिला चक्कर आली तिने गपकन डोळे मिटले आजीने भाजीची मोठी टोपली घेतली या ऐवजी तिने भाजीची मोठी टोपली घेतली असे वाक्य असते तर ती म्हणजे कोण असा प्रश्न पडला असता या उतार्यात जर आजी हे नाम एकदाही न वापरता सर्वत्र फक्त सर्व नामच वापरले तर ते कोणत्या नामाऐवजी वापरले आहे हे कळणार नाही म्हणून नामाचा वापर एकदा तरी झालाच पाहिजे म्हणून सर्वनामाला स्वतंत्र अर्थ नसतो पुढील उतार्यातील नामे आणि त्याऐवजी सर्वनामे आली आहेत ती चौकटीत लिहा सोनू एक छोटा मुलगा आहे त्याला दंगा मस्ती करायला आवडते तो नेहमी मित्रांबरोबर खेळत असतो ते त्याला नेहमी खेळण्यासाठी बोलवतात दादाची प्रत्येक गोष्ट मधुला हवी नवीन बॅटवर त्याची नजर होती एकदा खेळायला जाताना संधी साधून ती त्याने खेळायला नेली अगदी तिचा पोटभर आनंद घेतला मधूने त्याला कळूही दिले नाही कळाले ना नाम आणि त्याऐवजी येणारे सर्व नाम शाबास शब्दचक्र पूर्ण करूया अधोरेखित नामाऐवजी योग्य सर्वनामाचा वापर करा राजीवची माहिती ऐका आणि त्याच्याबद्दल कोण कोणती सर्वनामे वापरणार ते शब्दचक्रात भरा राजीव तो त्याने त्याला तुला मी राजीव एकदा वनात फिरायला गेला चालता चालता तो एका तळ्याकाठी पोहोचला तो खूप दमला होता पाणीही संपले होते त्याने बाटली काढली थंडगार पाणी भरून घेतले बाटली तोंडाला लावणार इतक्यात त्याला पाण्यात मासा दिसला मासा म्हणाला तुला गाणे गाता येते राजीव म्हणाला मी सुंदर गाणे गातो चला आपण खेळ खेड़ खेळूया खालील वाक्यात योग्य सर्वनामे भरा टिंबटिंब घाम गाळून काम करतो टिंबटिंब आहे रे तिकडे टिंबटिंब घर मोठे टुमदार आहे वानर म्हणाले टिंबटिंब खायला सीताफळ मिळेल तुझ्या हातात टिंबटिंब आहे आमचे काय आम्ही कोण मला आपण काय शिकलो नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनामे अनेक प्रकारची असतात नामाचा एकदा तरी उल्लेख केल्याशिवाय सर्वनाम वापरता येत नाही म्हणून सर्वनामांना स्वतंत्र अर्थ नसतो एखाद्या परिच्छेदात एकच नाव पुन्हा पुन्हा वाचल्यास ते कंटाळवणे होते म्हणून पुनरुक्ती टाळण्यासाठी नामाऐवजी मी आम्ही तू तु, तुम्ही तो ती ते त्या हे ह्या ही जो जी जे ज्या त्यांच्या त्यांची त्यांचे ज्यांचा ज्यांची ज्यांचे कोण काय आपण स्वत इत्यादी शब्द वापरतात हे शब्द सर्वनामे आहेत खालील प्रश्नात सर्वनामे ओळखा योग्य पर्याय निवडा एक त्या सर्वजणी सर्कसला गेल्या पहिला पर्याय त्या दुसरा आहे सर्वजणी तीन सरकसला आणि चौथा आहे गेल्या आता खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा भारत माझा देश आहे पहिला पर्याय भारत दुसरा आहे माझा तिसरा आहे देश आणि चौथा आहे आहे अरे टिंबटिंब क्रिकेट खेळूया या वाक्यात सर्वनाम घाला पहिला पर्याय आहे तुम्ही दुसरा पर्याय आम्ही तिसरा आहे तू आणि चौथा आहे आपण मी उद्या तुला फोन करते पहिला पर्याय मी दुसरा पर्याय आहे तुला तिसरा पर्याय आहे फोन आणि चौथा पर्याय मी आणि तुला रेवती इकडे ये तू काल कुठे होतीस यामध्ये सर्वनाम कोणतं पहिला पर्याय रेवती दुसरा आहे इकडे तिसरा आहे तू आणि चौथा आहे ये